महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दोन वर्षातून पुन्हा एकदा खड्डेमय रस्त्यातूनच लाडक्या गणरायाचे आगमन होणार असल्याचे विदारक दृश्य सर्वत्र दिसत आहे. महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दोन वर्षातून पुन्हा एकदा खड्ड्यामय रस्त्यामधूनच लाडक्या गणेशाचं आगमन होणार असल्याचं विदारक दृश्य सोलापूरमध्ये दिसत आहे. सर्वांचं विघ्न नाश करणारा वरदविनायक गणपती बाप्पा मात्र रस्त्यांच्या समस्यांमध्ये अडकला आहे. दोन वर्षातून मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन असताना महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे यंदाच्या वर्षी देखील खड्डेमय रस्त्यामधूनच लाडक्या गणेशाचं आगमन होणार असल्याचं विदारक दृश्य शहरात दिसून येत आहे. दरम्यान गणपती बाप्पा सर्वांचं विघ्न दूर करणारा सर्वांचा लाडका देवता असून त्याचं आगमन स्वागत मोठ्या स्वरूपात संपन्न होणार आहे. मात्र आतापासूनच गणेशाच्या आगमनाला घरघर लागली आहे. कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून म्हणावा तसा गणेशोत्सव साजरा झाला नव्हता. मिरवणुका देखील काढण्यात आल्या नव्हत्या. या सर्वांची कसर या वर्षी भरून काढण्यात येणार आहे. परंतु याला खड्ड्यांचं ग्रहण लागलं आहे. शहरातील प्रत्येक चौकांमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य असून या खड्ड्यामय रस्त्यांमधून गणपती बाप्पाचं स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भक्तगण चिंताक्रांत बनले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र याकडे पालिका प्रशासनानं गांभीर्यानं पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी POP वर बंदी असल्यानं गणेश मूर्तींची निर्मिती कमी प्रमाणात झाली आहे. यंदाच्या वर्षी POP गणपतीला प्रशासनानं परवानगी दिल्यानं गणेश मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आधीच गणेश मूर्तींचा तुटवडा जाणवत असताना खड्डेमय रस्त्यांमधून बाप्पाचं आगमन तरी कसं करावं अशी चिंता गणेश भक्तांमध्ये आणि विविध सार्वजनिक मंडळांना सतावत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यामधून गणपती बाप्पांचं आगमन कसं करावं असा प्रश्न आता गणेश भक्तांमधून उपस्थित केला जातोय. याकडे पालिका प्रशासनानं आणि संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान येत्या 2 ते 3 दिवसात गणेश आगमना अगोदरच शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण होईल असं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. मी बाळासाहेब खमीतकर, मी राहतो भांडेगल्ली. परवाच माझी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की प्रत्येक सण अगदी जोरात करा, उत्साहात करा. मात्र सोलापुरात कुठेही गणेशोत्सव मंडळाच्या मंडपापाशी बघा किंवा रस्त्यावर बघा, खड्डे कायम पडलेले आहेत. खड्डे बुजवण्याखाली फक्त माती टाकून खड्डे बुजवले ते होत नाही. त्यासाठी एकतर काँक्रीटकरण करा किंवा डांबर तर घाला, खड्डे बुजवा. रस्त्याच्या बाजूला जो पडलेला आजोर आहे, माती आहे, ढीगभर पडलेला आहे, तो ढीग पहिला उचलायला लावा. आता 4 दिवसावर गणपती बसलेले आयुक्त साहेब कधी करणार तुम्ही? सगळे गणेश भक्त नाराज आहेत. पूर्ण मंडळ, जेवढे सोलापूर मंडळ आम्ही फिरलो आहे, त्यांची नाराजगी व्यक्त करतात की बाबा हे काढा पहिला. आयुक्तांनी जातीने लक्ष घेऊन एवढं करावं ही विनंती.